नवी मुंबई वाशी सेक्टर 30 सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे नवी मुंबई पनवेलचे कणखर नेतृत्व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते प्रशांत पाटील यांचा भव्य अभिष्ट चिंतन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशांत पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापला व त्या क्षणाचे रूपांतर अतिशय अविस्मरणीय क्षणात केले. प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटील यांनी चांदीची तलवार भेट स्वरूपात दिली. यावेळी प्रशांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मंडळी कुटुंब मित्र परिवार व हितचिंतकांची गर्दी जमली होती. या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार, युवा नेता अद्वैत पाटील व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी प्रशांत पाटील यांची राजकीय ताकद उघडपणे दिसून येत होती. प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेली गर्दी म्हणजेच प्रशांत पाटील यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाची पोचपावती आहे असे यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मी मगाशी भाषणामध्ये माझा राजकीय प्रवास सांगितला. आजचा जो वाढदिवसाचा सोहळा होता हा आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष अनुभय आंग्रे, पनवेलचे युवकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, महाराष्ट्राच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, आमचा समीर सुर्वे, माझा मुलगा अद्वैत, शहाबाद पटेल, या सगळ्यांनी मिळून आज माझा या ठिकाणी वाढदिवस उरण पनवेल नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी केला. खरं म्हणजे हा वाढदिवस कशा प्रकारे होणार आहे याची मला कल्पना नव्हती आणि खऱ्या अर्थाने या वाढदिवसानिमित्ताने मला सरप्राईज भेट म्हणून या ठिकाणी दिलेली आहे. या वाढदिवसाला या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटीलसाहेब आले, त्यांनी या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिले, त्यांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर युवकांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मेहूबाई शेख हे सुद्धा या वाढदिवसाला हजर होते. या नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि तुमचेही पत्रकारांचा मनापासून आभार.